एकंदरीतच काम करत असताना खूप काही गोष्टी राहुल नार्वेकर साहेबांच्या निवडीबद्दल त्यांचा अभिनंदन करत असताना त्यांचा राजकीय निर्णय क्षमतेचं देखील कौतुक करतो, कारण भाजपमधल्या अनेक जुन्या जाणत्या निष्ठावंत मान्यवरांना संधी हुकल्याबद्दल मला निश्चित आश्चर्य वाटतंय, परंतु वर्ष 2014 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची सूत्र हाती घेईपर्यंत भाजपच्या सत्तेत येण्याची दूरपर्यंत तसं बघितलं तर शक्यता नव्हती। त्यापूर्वी त्यांनी अनेक दशक भाजप पार्टीमध्ये काम केले, पक्षासाठी अनेकांनी समोर बसणाऱ्यांनी भिंती रंगवल्यात, पोस्टर लावलेत, खूप काही त्या ठिकाणी केलं, आंदोलनं केली, निष्ठावंत कार्यकर्ते मंडळी म्हणून त्यांना ओळखलं जातं। परंतु मी जेव्हा या सभागृहामध्ये समोरच्या बाजूला पाहतो, तिकडं असताना पण पाहायचो, इकडं असताना देखील पाहतोय, तेव्हा मूळची भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडनं गेलेलीच मान्यवर समोर जास्त पाहायला त्या ठिकाणी मिळतात। तिकडं बसलेल्या आमच्या मंडळींना बघून मला मूळ भाजपच्या मंडळींचं खरं तर वाईट वाटतं की आज समोर भाजपच्या बाजूला पदावर बसलेले बहुतांशी मान्यवर आमच्याकडं पलीकडं गेलेली मंडळी तिथल्या मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेले आहेत। पहिली लाईनच तुम्ही जर बघितली तरी देखील तुमच्या लक्षामध्ये येईल, गणेश नाईक साहेब, बाबनराव पाचपोते साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, असे उदय आणि उपमुख्यमंत्री तुमच्या मागचा तर दीपक केसरकर, काय चांगला प्रवक्ता आता झालाय। म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही। गमतीचा भाग जाऊ दे, परंतु एकंदरीतच अशा प्रकारचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं। आज सन्माननीय खरं तर राहुल नार्वेकर साहेबांचं यथोचित अभिनंदन करत असताना आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका मांडली आणि नंतर जयंतरावांनी त्यांना आठवण केली की आजच्या ऐवजी ते उद्या जास्त करून बोला, परंतु त्यांना काही राहवलं नाही। आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवर हे एकेकाळी अतिशय कट्टर अशा पद्धतीचं काम करणारे पण थोडेसे नाराज आहेत। ज्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही पण सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टी व्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिनड्रॉप सायलेंस झाला, कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धडा 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 धडा, कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता। नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईना, ते फेटा बांधायला दिलं तर तो फेटा सोडतो आणि डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय। खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता, मग तेच मी ते काहीतरी म्हणतात म्हणूनच। तर त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय, एकंदरीतच हे सगळं कामकाज करत असताना मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे, खरं आम्हाला एक वेगळी अपेक्षा होती की सभागृहामध्ये सगळं बघत असताना आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक 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 आहेच। आज भाजपचे 105 आमदार, खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय का हे जे काही घडलंय त्याच्यात। नाही एक दादा तुम्ही बाकडं वाजू नका, तुमचं मंत्रिपदच येईल का नाही सांगता येत नाही, त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवतायत। आणि आमच्या शिवसेनेतनं पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रिपदं मिळणार आहेत, सगळ्यांना वाटतंय मिळेल मिळेल मिळेल, परंतु आतून मला सांगता येत नाही काय होईल ते। परंतु माझी एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे, कशामुळं घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असताना, अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या, 2.5 वर्ष झालीत तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना। बरं जाऊ द्या, उद्या बोलूया आपण ह्या विषयावर, आत्ता जास्त मी काही बोलत नाही, कारण आजचा आनंदाचा दिवस आहे। आमचे राहुल नार्वेकर साहेब तिथं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत,
तुमच्याकडनं पुन्हा खूप काही अपेक्षा आहेत. तुम्ही उत्तम पद्धतीचं काम कराल, तुम्हाला अनुभव पण खूप आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता देखील मी मनपूर्वक आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. उद्याच्या एकंदरीतच कामकाजाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ साहेबांची पण चांगली साथ मिळेल अशा प्रकारची खात्री देखील मी ह्या निमित्तानं देतो. आणि आपल्या राज्याची असणारी गौरवशाली परंपरा जतन करण्याच्या करता, ती शाबूत राखण्याच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आमचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दीनदलित असेल, आमचा आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याच्या करता, त्यांच्याकरता चांगले कायदे करण्याच्या करता हे कायदे मंडळ ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमची स्वतःची भूमिका अतिशय उत्तम प्रकारची राहील. दैदित्यपूर्ण अशा प्रकारची तुमची कारकीर्द राहील त्याबद्दलची खात्री अध्यक्ष महोदय इथं व्यक्त करतो. पुन्हा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझे दोन शब्द संपले. सन्माननीय थोरात साहेब.